नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. बीडमध्ये शिवसंग्रामच्या वतीने विविध मागण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. नेमकं काय मागणी त्यांची आपण जाणून घेऊया. काय सांगाल, या ठिकाणी तुमचं आमरण उपोषण सुरू आहे, नेमकं काय मागणी घेऊन हे उपोषण सुरू आहे तुमचं? या ठिकाणी गेवराई दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक आर सी शेवलीकर यांचा पदभार काढणे व तत्काळ निलंबित करण्याकरता या ठिकाणी आमचं उपोषण चालू आहे. नेमकं काय प्रकार झालेला आहे आणि कशामुळे काय सांगा साहेब? या ठिकाणी मी अनेक वारंवार या ठिकाणी हे दिलेलं आहे आणि साहेब आपले जिल्हाधिकारी साहेब जे आहेत त्यांनी देखील यांना बदली करणं गरजेचं आहे असा अहवाल त्या ठिकाणी पुण्याला पाठवलेला आहे. तसंच सहजिल्हा निबंधक यांनी देखील संपूर्ण चौकशी करून त्यामध्ये त्यांना दोषी ठरवलेलं आहे आणि दोषी ठरवून त्यामध्ये त्यांची तत्काळ त्या ठिकाणाहून बदली करणं गरजेचं आहे व त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा कायद्याअंतर्गत निलंबित करणं देखील गरजेचं असा अहवाल पुण्याला पाठवलेला आहे. साहेब या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब सहजिल्हा निबंधक साहेब या ठिकाणी जर यांना बदली करणं आवश्यक आहे असा अहवाल पाठवतात, यांच्यावर निलंबित करण्याची कारवाई करण्यात यावी असं देखील पाठवतात, तर या ठिकाणी पुण्यामधील कोण अधिकारी आहे की यांना तो त्या ठिकाणी वाचवतोय आणि त्या अधिकाऱ्याने यांना न वाचवता यांचा तत्काळ पदभार काढण्याचा आदेश करावा असं आमची या ठिकाणी मागणी आहे. काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी आंदोलन उपोषणात सहभागी आहात, काय मागणी आहे? रजिस्टरचे जे समजा ऑफिसर होतील त्यांना तत्काळ त्यांचा पदभार घालून निलंबित करणं द्यावं, कारण त्यांची भाषा वगैरे जे आपण तिथे रजिस्टरी करताना ते वापरतात आर्यकार्याची पिऊन वगैरे, लोकांच्या जे रजिस्टरी लागतात दिवस नंबर येत नाही, त्यांना जे पैसे देतील त्यांचा लगेच नंबर येतो, म्हणजे ही काय पद्धत झाली काय? हे लोकांच्या ह्यात भरपूर हेळसांड होती, त्याच्यामुळं आम्ही ते उपोषणाला बसलेलो. या उपोषणामध्ये कोणत्या कोणत्या गावातील हे आहेत काय सांगाल साहेब? हे गेवराई तालुक्यातील आहेत, विविध गावामधून आलेले आहेत आणि साहेब या ठिकाणी अतिशय आर्वाच्य भाषेत आणि यापूर्वी देखील त्यांच्या अनेक कार्यालयामध्ये म्हणजे अनेक कार्यालयामध्ये त्यांचं या ठिकाणी त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू आहेत. गेवराईच्या जे दुय्यम निबंधक कार्यालय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे, त्या ठिकाणचे जे अधिकारी आहेत त्यांना कार्यमुक्त करावं असं या आंदोलकांकडून मागणी आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर मुळे सोबत विनोद जिरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड.